विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत थ्री फेज ट्रान्सफॉर्मरची मेगरच्या सहाय्याने विविध तपासणी। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले ट्रान्सफॉर्मरचे विविध भाग, आज आपण या तपासण्या अभ्यासणार आहोत। सर्वसाधारणपणे जेव्हा कंपनीमध्ये ट्रान्सफॉर्मर तयार होतो, तयार झाल्यानंतर त्याच्यावर प्रथम काय घेतल्या जातात, तपासण्या घेतल्या जातात आणि टेस्टेड ओकेचं त्याच्यावर मार्किंग करूनच नंतर तो बाहेर ग्राहकाकडे पाठवला जातो। मग त्यावेळी कोणकोणत्या टेस्टिंग घेतात, त्यावेळी सुद्धा टेस्टिंग घेतल्या जातात। त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर तुम्हाला इथे कोपऱ्यामध्ये दिसत आहे, समजा या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरवर कुठला फॉल्ट आला, तर मग त्या तसेच जे फॉल्टे ट्रान्सफॉर्मर जेव्हा तपासायचे असतात तेव्हा सुद्धा तपासण्या घेतल्या जातात। म्हणजे नवीन ट्रान्सफॉर्मर घेतल्या जाणाऱ्या तपासण्या आणि एखाद्या इन्स्टॉल केलेल्या ट्रान्सफॉर्मर घेतल्या जाणाऱ्या तपासण्या। साधारणपणे या तपासण्या कोणकोणत्या असतात त्या आपण पाहणार आहोत। तर आपण पाहू मेगरच्या साह्याने प्रथम ओपन सर्किट तपासणी। आता ओपन सर्किट तपासणी आपल्याला मेगरच्या साह्याने घ्यायची आहे। तुम्हाला माहिती आहे की थ्री फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये तीन फेजच्या तीन प्रायमरी वाइंडिंग असणार आहे आणि तीन फेजच्या तीन सेकंडरी वाइंडिंग असणार आहे। मग ह्या सर्व वाइंडिंगची आपल्याला मेगरच्या साह्याने ओपन सर्किट तपासणी घ्यावी लागेल। मग त्यासाठी आपण प्रथम जर हा ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड असेल, नवीन असेल तर तो कनेक्टेड नसतो त्यामुळे सप्लायपासून वेगळा करण्याचा प्रश्न येत नाही। पण जर तो ट्रान्सफॉर्मर पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर असेल आणि जर आपल्याला त्याचं टेस्टिंग करायचं आहे तर सर्वप्रथम त्याला सप्लायपासून वेगळे करावे। याच्या प्रायमरी ही प्रायमरी वाइंडिंग, ही सेकंडरी वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग आयसोलेटर स्विच काय पण केले, आयसोलेटर स्विचने आपण ते ऑफ केला सप्लाय प्रायमरी वाइंडिंगचा। सेकंडरी वाइंडिंग जी लोडला जोडली होती, इथे किटकॅट फ्यूज असतील, तुम्हाला दिसेल आकृतीमध्ये फ्यूज वायर नाही आहे, फ्यूज वायर आपण काय केलेली आहे, काढलेली आहे, फ्यूज आपण काढलेले आहे। आणि सर्व वाइंडिंगची आपण वेगवेगळी आपण तपासणी करणार आहोत। पहा मेगरच्या साह्याने तपासणी करताना प्रथम कोणतीही वाइंडिंग असो ती प्रथम सप्लाय पासून वेगळी करावी, त्यानंतर त्या वाइंडिंगचे आपण मेगरचे एल टर्मिनल, समजा आपण आर फेजची तपासणी करतोय, मेगरचे एल टर्मिनल हे आपण एका आर फेजच्या टोकाला आणि दुसऱ्या आर फेजच्या दुसऱ्या टोकाला, मेगरचे एल टर्मिनल आणि ई टर्मिनल आर फेजच्या दोन टोकांना आपण जोडलं, दोन टोकांना जोडल्यानंतर मेगरचे हँडल 160 आरपीएम गतीने फिरवलं। 160 आरपीएम गतीने फिरवला असता जर मेगरचे वाचन शून्य किंवा शून्यच्या अगदी जवळपास येत असेल म्हणजे ही वाइंडिंग कशी आहे, ओके आहे, रोध अत्यंत कमी दर्शवलेला आहे, म्हणजे वाइंडिंग ओपन नाही। याच पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीची बी फेज आणि वाय फेज याचीही ओपन सर्किट तपासणी घेऊ। त्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या तिन्ही प्रायमरी वाइंडिंग चेकिंग केल्या नंतर आपल्याला तपासायचे आहे ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीची वाइंडिंग। त्यावेळी सुद्धा आपण हेच करणार आहोत की मेगरचे एल आणि ई टर्मिनल आपण कोणत्याही दोन फेज दोन वाइंडिंगला आपण काय करणार आहोत, जोडणार आहोत, या वाइंडिंगच्या दोन टोकाला आपण जोडलं, समजा बी फेजला आपण मेगर जोडलं, मेगर जोडल्यानंतर मेगरचे हँडल 160 आरपीएम गतीने फिरवलं, मेगरचं वाचन बघावं शून्याच्या जवळपास आहे म्हणजे ही वाइंडिंग ओपन नाही, हिचा रोध अत्यंत कमी आहे असे समजावे। तुम्हाला लक्षात आलं असेल की यामध्ये की ही तपासणी आपल्याला फक्त एकाच वाइंडिंगची नाही करायची तर तिन्ही फेजच्या तिन्ही वाइंडिंगची मेगरच्या साह्याने आपण ओपन सर्किट तपासणी करणार आहोत। झिरोच्या जवळपास वाचन आलं, शून्यच्या जवळपास वाचन आलं म्हणजे ओपन नाही, पण जर अनंत वाचन आलं तर ती विशिष्ट वाइंडिंग ओपन झालेली आहे, तुटली आहे, किंवा कनेक्शन करताना कुठेतरी समजा हा ट्रान्सफॉर्मर असा कनेक्टेड आहे इथे कुठलं तरी वायरचं कनेक्शन निघालेलं असेल, व्यवस्थित कनेक्शन नसेल। त्यानंतर आपण पाहणार आहोत मेगरच्या साह्याने शॉर्ट सर्किट तपासून। आता शॉर्ट सर्किट कोणत्याही दोन वाइंडिंग मध्ये होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल तुमचं
प्रायमरीची हाय व्होल्टेज वाइंडिंग आणि प्रायमरीची दुसरी हाय व्होल्टेजची वाइंडिंग यांच्या दरम्यान शॉर्ट सर्किट होऊ शकतं, किंवा हाफ फेज आणि हाफ फेज म्हणजे प्रायमरीची आर फेज आणि सेकंडरीची आर फेज याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकतं. मग ह्या सर्व तपासण्या आपण घेणार आहोत. म्हणूनच इथे म्हटलेलं आहे हाय व्होल्टेज ते हाय व्होल्टेज याच्यामध्ये आपल्याला चेक करावं लागेल शॉर्ट सर्किट आहे का. त्याच्यानंतर हाय व्होल्टेज ते लो व्होल्टेज याच्यामध्ये आपल्याला चेक करावं लागेल शॉर्ट सर्किट आहे का. त्याच्यानंतर लो व्होल्टेज ते लो व्होल्टेज याच्यामध्ये बघावं लागेल या दोन दरम्यान शॉर्ट सर्किट झालेलं आहे का. कारण इथे कनेक्शन घेताना कुठलीही वायर एखाद्या वायरला जर टच झाली, एखाद्या फेजला टच झाली प्रायमरी किंवा सेकंडरीचा, तर शॉर्ट सर्किट होऊ शकतो. आणि नंतर हाय व्होल्टेज ते अर्थ आणि हाय व्होल्टेज लो व्होल्टेज ते अर्थ या सगळ्या तपासण्या आपण मेगरने घेतो. पण प्रथम आपण शॉर्ट सर्किट तपासणी मेगरने हाय व्होल्टेजची पाहू. हाय व्होल्टेजची तपासणी करताना आपण काय करणार आहोत, मेगरचं पुन्हा एल टर्मिनल, मेगरचं एल टर्मिनल आर फेजला जोडलं आणि ई टर्मिनल आपण काय केलं वाय फेजला जोडलं. मेगरचं एल टर्मिनल आर फेजला जोडलेलं आहे आणि वाय टर्मिनल आपण ई फेजला ई टर्मिनलला जोडलेलं आहे, हे वायचं टर्मिनल. मेगरचं हँडल फिरवलं. आता या दोन वाइंडिंगमध्ये कोणतंही संबंध पाहिजे नाही, त्यांच्यातला रोध अतिउच्च पाहिजे. हँडल फिरवल्यावर मेगरचं वाचन अनंतच्या जवळ आलं, मेगरचं वाचन अनंतच्या जवळ असेल तर यांच्यामधला इन्सुलेशन रेझिस्टन्स एकदम उत्तम आहे. पण जर मेगरचं वाचन शून्यच्या जवळपास असेल तर यांच्यामध्ये कुठेतरी काय झालेलं आहे, शॉर्ट सर्किट झालेलं आहे. इन्सुलेशन व्यवस्थित नसेल, कुठेतरी ते शॉर्ट झालेल्या आहे. या पद्धतीने प्रत्येक दोन वाइंडिंग मधल्या आपल्याला शॉर्ट सर्किट तपासणी प्रायमरीत घ्यायची. याच पद्धतीने सेकंडरी साइडला आपण तपासणी घेणार आहोत. यामध्ये आपण कोणत्याही दोन भिन्न फेजच्या, समजा मी एका टोकाला बी फेज जोडली मेगरच्या आणि दुसऱ्या टोकाला आपण वाय फेज जोडली आणि मेगरचं हँडल फिरवलं. मेगरचं हँडल फिरवल्यानंतर आपल्याला दिसून आलं की बी फेज आणि वाय फेज यांच्यामधलं वाचन घेतलं असता ते अनंतच्या जवळपास येते, म्हणजे दोघांमधला इन्सुलेशन एकदम व्यवस्थित आहे. कुठेही दोन्ही वाइंडिंगचं कनेक्शन एकमेकांना टच झालेलं नाही आहे. मग याच पद्धतीने पुढची तपासणी घ्यायची आपल्याला हाय व्होल्टेज ते लो व्होल्टेज. कारण जेव्हा आपण सँडविच टाईप वाइंडिंग करतो किंवा सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग करतो तेव्हा जास्त चान्सेस असतात. समजा ही आर फेजची, जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मरची ही सिलेंड्रिकल वाइंडिंग करत आहे, सिलेंड्रिकल वाइंडिंग करताना लो व्होल्टेजची वाइंडिंग आपण आधी गुंडाळली, नंतर त्याच्यावर इन्सुलेशन गुंडाळतो आणि त्याच्यानंतर हाय व्होल्टेजची वाइंडिंग गुंडाळतो. जर इथे कोणता तरी इन्सुलेशन रेझिस्टन्स खराब झालं तर मात्र आपल्याला मेगरचं वाचन शून्यच्या जवळपास येईल किंवा लो रेझिस्टन्स दाखवेल. म्हणजे आपण समजू शकतो की या फेजच्या या दोन वाइंडिंग काय झालेल्या आहे, आपसात कुठेतरी शॉर्ट झालेल्या आहे, म्हणजे हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज. मग ती तपासणी करण्यासाठी आपण काय करणार आहोत, आपण लो व्होल्ट एल टर्मिनल समजा आपण आर टूला जोडलं आणि ई टर्मिनल आपण इथल्या आर टूला जोडलं, म्हणजे एकदा प्रायमरीच्या आर टूला आणि एक टर्मिनल सेकंडरीच्या आर टूला जोडलं आणि काय केलं आपण मेगरचं हँडल फिरवलं. मेगरचं हँडल फिरवल्यावर वाचन अनंतच्या दरम्यान येत असेल, म्हणजे दोन्ही वाइंडिंगमध्ये इन्सुलेशन व्यवस्थित आहे. याच पद्धतीने आपल्याला वाय फेज प्रायमरी, वाय फेज सेकंडरी, बी फेज प्रायमरी, बी फेज सेकंडरी यांच्यामध्ये सुद्धा आपण इन्सुलेशन रेझिस्टन्स चेक करून घ्यायचा आणि पाहायचं की शॉर्ट तर झाले नाही आहेत कुठे, इन्सुलेशन व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तिसरी टेस्ट पाहणार आहोत आपण अर्थ तपासणी. अर्थ तपासणीसाठी आपण मेगरचे एक टर्मिनल, समजा हा ट्रान्सफॉर्मर आपला कनेक्टेड आहे, इथे आपण अर्थ पॉइंट काढलेला असतो, तर मेगरचं ई टर्मिनल आपण काय करतो अर्थला जोडतो आणि एल टर्मिनल
कोणत्याही एका वाइंडिंगला जोडायचं. प्रत्येक वाइंडिंगची अर्थ सोबतची तपासणी करायची आहे, फक्त एका नाही. प्रथम आपण आर फेजला जोडलं, मेगरचं हँडल फिरवलं, वाचन अनंतच्या जवळपास आलं म्हणजे कुठलाही अर्थ दोष नाही, याचा बॉडीशी संबंध आलेला नाही. याच पद्धतीने आपण वाय फेज आणि बी फेज प्रायमरीच्या या तपासण्या घेतल्यानंतर आपण ह्या मेगरच्या तपासण्या सेकंडरी सोबत करू. जसं ई टर्मिनल आर्थिकला जोडलेला आहे आणि सेकंडरीच्या बी फेजला, सेकंडरीच्या आर फेजला, सेकंडरीच्या वाय फेजला क्रमाक्रमाने जोडून प्रत्येक वाइंडिंगची अर्थ तपासणी आपल्याला घ्यायची असते. क्रमाक्रमाने जोडून प्रत्येक वाइंडिंगची आपल्याला अर्थ तपासणी घ्यायची असते. अशा पद्धतीने आपण मेगरच्या साह्याने ओपन शॉर्ट आणि अर्थ तपासणी घेत असतो. तुम्हाला जर हा ट्रान्सफॉर्मर कनेक्टेड असेल तर सहजपणे काय केलं जातं, हे कनेक्शन ओपन केलं जातं, आयसोलेटर स्विचेस ओपन केले जातात, सेकंडरी साईडचे फ्युजेस काढून टाकले जातात आणि एक टर्मिनल मेगरचं इन्सुलेटर या बुशिंगच्या इथल्या एका कनेक्शनला आणि एक अर्थिंगला, टँकला आपण अर्थिंग दिलेलं असतं, याच्यात चेक केलं तरी आपल्याला अर्थ टेस्ट घेता येते. त्याचप्रमाणे वाय फेज, बी फेज, त्यानंतर आपण सेकंडरीची आर फेज, वाय फेज, बी फेज यांच्यामधलं कनेक्शन चेक करू शकतो. त्याचबरोबर सेकंडरीची न्यूट्रल आणि टँकचीही अर्थ यांच्यामध्ये सुद्धा आपण अर्थिंग टेस्ट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला मेगरने ओपन सर्किट घेताना मेगरचं वाचन जर शून्यच्या जवळपास आलं म्हणजे वाइंडिंग अखंड आहे, ओपन नाही. शॉर्ट सर्किट घेताना दोन भिन्न वाइंडिंगमध्ये वाचन अनंतकडे झुकलेलं आहे म्हणजे त्या दोन वाइंडिंगमध्ये कोणतंही शॉर्ट सर्किट नाही. अर्थ तपासणी घेताना अर्थचं कनेक्शन आणि त्या एक टर्मिनल वाइंडिंगला, अशा पद्धतीने तपासणी घेताना जर रोड हा अतिउच्च दर्शवत असेल तर अर्थ फॉल्ट नाही, कोणताही लिकेज करंट नाही. आणि लिकेज करंट असेल समजा तर आपल्याला सूत्रानुसार लिकेज करंट काढल्यानंतर तो 1/5000 amp पेक्षा कमी असावा, त्यापेक्षा जास्त लिकेज करंट हा ISI नियमानुसार चालत, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूलनुसार चालत नाही. अशा पद्धतीने आपण ट्रान्सफॉर्मरच्या मेगरच्या साह्याने ओपन शॉर्ट अर्थ तपासण्या पाहिल्या. यानंतर आपण ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट तपासणी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आशा करते की तुम्हाला हे तपासण्या, मेगरच्या साह्याने तपासण्या कशा घ्यायच्या त्या समजल्या असतील. थँक्यू.